पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन, गेल्या काही दिवसांपासून होते आजारी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरू होते उपचार। दिवंगत गिरीश बापट यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं, सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमी इथे होणार अंत्यसंस्कार। गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, पाहूयात। एका योद्ध्याप्रमाणे त्यांनी आजाराशी संघर्ष केला, परंतु दुर्दैवाने आज त्यांचं दुःखद निधन झालं। असे नेते तयार होण्याकरता 40-40 वर्ष लागतात, त्यामुळे मला असं वाटतं की खरंच कोणत्या शब्दात त्यांना श्रद्धांजली द्यावी असा प्रश्न आमच्या समोर आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। ज्या पद्धतीने आम्ही त्यांना पाहिलं ते आमचं मन अस्वस्थ झालं। मोकळ्या मनाचे दिलदार असे नेते होते, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं नुकसान झालं। एक अतिशय जागृत लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे बघत असे। आज ते आपल्यातून गेलेले आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो। तो आवाज आणि आजची घटना अतिशय दुःख आणि वेदना देणारी। सगळ्या पक्षातल्या लोकांची अतिशय जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारा, आमचा एक अतिशय आदर्श असा राजकारणी, मी त्यांना म्हणेल कर्तव्यगार असा आमचा एक नेता हा आमच्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे। भारतीय जनता पक्ष सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणार एक मोठं नेतृत्व आज आपल्यातनं निघून गेलं। मैत्री असलेला एक मित्र आज आपल्यात निघून गेला, याचं अतिव दुःख आहे। तो गाडीतून उतरताना आणि गाडीत परत बसताना त्याची परिस्थिती मला खरं सांगतो अत्यंत नम्रपणे पाहुली नाही। पुण्यामधला चाणक्य म्हणून ज्यांची ओळख होती असे आमचे सहकारी खासदार गिरीजी बापट यांचं दुःखद निधन झालं। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।